लोकशाहीमध्ये मतदान हा एक उत्सव असतो आणि या उत्सवात प्रत्येक नागरिकाने सहभाग होणं अपेक्षित आहे. लोकशाही सुदृढ व निरोगी असण्याकरता आज मुंबईकरांना लोकशाहीने बहाल केलेला मतदानाचा हक्क प्राप्त झाला असून तो आपण बजावला पाहिजे. आपण या देशाचे नागरिक, मुंबापुरीचा प्रत्येक नागरिक हा मतदानाचा हक्क त्यांनी बजावा अशी मी त्यांना आवाहन करतो. यावेळेस मुंबईकर अधिक मतदान करतील असं अपेक्षित आहे आणि कोणत्या विषयाला धरून मुंबईकर मतदान करतील असं दिसतं? तीन दिवस सुट्या असल्यामुळे अशी भीती वर्तवण्यात येत होती की मुंबईमधील मतदान टक्का कमी होईल, पण मला खात्री आहे की मुंबईचा मतदार हा अत्यंत जागृत आहे, आपल्या हक्काविषयी त्याला कल्पना आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी निश्चित मुंबईकर सर्वाधिक मतदानाचा हक्क बजावून एक उच्चांक मोडतील. निकमसाहेब, तुम्ही ज्येष्ठ विधितज्ञ आहात, आपणास माहित आहे की फायनल जजमेंट येण्याच्या आधी फायनल आर्ग्युमेंट राहतं. आज फायनल आर्ग्युमेंट आहे आणि जजमेंटचा निकाल 4 तारखेला आहे. नाही, निकालाबद्दल मी काही अपेक्षित सांगणार नाही, कारण आचारसंहिता असल्यामुळे अशा रीतीने कुठलंही मतदारांना प्रभावित करण्याविषयी किंवा परावृत्त करण्याविषयी कुठलंही भाष्य मी करणार नाही. पहिले मैं मंदिर में जाने वाला हूं और उसके बाद मैं मेरा मतदान का हक यहां बजाऊंगा और फिर मैं हर पोलिंग स्टेशन को मेरी जो कॉन्स्टिट्यूएंसी है उसमें घूमने वाला. क्या मुंबई निवासियों को आप अपील करना चाहेंगे आज अपना कर्तव्य बजाने को लेकर? लोकशाही में मतदान करना एक उत्सव है और मुझे पूरी उम्मीद है कि हर कोई मुंबईकर अपना ये हमारे संविधान ने दिया हुआ हक से जरूर बजाएगा और बहुत से ज्यादा ज्यादा मतदान करेगा. आपको लगता है कि जिस तरह से पिछले भी बार लोगों ने एक जागरूक नागरिक होने की तरह अलग अलग मुद्दे हैं देश को ध्यान में रखकर, देश की तरक्की, उन्नति, सुरक्षा को लेकर ध्यान में रखकर वोट करने निकलेंगे लोग? देखिए, आज मतदान करना है और मैं किसी भी तरह मतदान को प्रभावित या ना प्रभावित करने का कोई भाष्य नहीं करूंगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.